बाळासाहेब मला म्हणाले होते की तुला अटक करतील रात्री अडीच वाजता मी बाळासाहेबांना फोन केला दोन सव्वा दोन झाले असतील बाळासाहेब फोनवर हो आले मला विचारलं काय आलं मी म्हटला साहेब असं असं मी तुम्हाला म्हटलं होतं याच्यात मला आणलं आहे पोलिसांनी त्याला एक गोष्ट सांगितली पंधरा मिनिटात जर अनिल घरी गेला नाही तर मी आत्ता रात्री पोलीस स्टेशनला येईन राजकीय आयुष्यातला जन्मभर लक्षात राहील असा क्षण असा प्रसंग जर तुम्हाला विचारला तर तुम्ही कुठला सांगू शका शिवसेनेची मी खूप आंदोलनं केली आणि बऱ्याच वेळेला पोलीस पकडून पण न्यायचे एक आंदोलन बाळासाहेबांच्या आदेशावरला झालं होतं आणि त्यावेळेला बाळासाहेब मला म्हणाले होते की तुला अटक करतील म्हटलं साहेब अटक नाही ज्याच्यात सगळं प्रकरण मिटलेलं आहे झालेलं आहे आणि रात्री मला दोन अडीच वाजता पोलीस घेऊन गेले आणि काही कारणास्तव बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं काय असेल तर मला फोन करा रात्री अडीच वाजता मी बाळासाहेबांना फोन केला दोन सव्वा दोन झाले असतील बाळासाहेब हो फोनवर आले मला विचारलं काय आलं मी म्हटलं साहेब असं असं मी तुम्हाला म्हटलं होतं याच्यात मला आणलं आहे पोलिसांनी आणि पोलीस फारशी वेगळा करतायत ते म्हणाले दे आणि त्यांनी तो जो अधिकारी होता हा छोटा अधिकारी नव्हता फार मोठा अधिकारी होता त्याला एक गोष्ट सांगितली पंधरा मिनटात जर अनिल घरी गेला नाही तर मी आत्ता रात्री पोलीस स्टेशनला येईन आणि मग काय झालं तर मला सांगायचं नाही मला पाचव्या मिनटाला पोलिसांनी सोडून दिलं हा माझ्या आयुष्यावरती बाळासाहेबांचा ठासलेला प्रसंग आहे असे हजारो प्रसंग आहेत ब्याण्णव द्र्याण्णवची दंगल असेल ज्याच्यात बाळासाहेब माझ्या पाठीशी उभे राहिले किंबहुना अशा कित्येक आंदोलनं अशी आहेत की ज्याच्यात बाळासाहेबांनी आमच्या पाठीशी पूर्ण ताकद दिली मी दोन हजार चारला फार कमी वयात काम करत असताना अचानक एक दिवस रात्री मला बोलवलं उद्धवसाहेबांनी आणि बाळासाहेबांनी आणि त्यावेळेला दिग्गज नेते असताना मला सांगितलं की आम्ही तुम्हाला आमदार बनवतोय mm. आता माझ्यासारख्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला सरळ आमदार विधान परिषदेचा बनवणं ही गोष्ट आयुष्यात कधीच पुसता येणार नाही मी कुठली मागणी नाही केली मी कधी विचारायला गेलो नाही परंतु उद्धवसाहेबांचं आणि बाळासाहेबांचं से एवढं लक्ष होतं की दोन हजार चारला दिग्गज नेते ना बाजूला सारून अनिल परबसारख्या एका छोट्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला आमदार बनवणं हे माझ्या आयुष्यातले फार मोठे क्षण आहेत बरं हिंदू हृदय सम्राट प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यात कुठली समानता वाटते तुम्हाला नाही हे दोघे विचाराचे पक्के आहेत ज्यांनी एखादी गोष्ट पक्की मनात आणली की ते करतात आणि फार जिद्दी आहेत आणि दोघांमध्येही प्रचंड दोघांना प्रेम आहे लोकांबद्दल अगदी एक किस्सा सांगतो दोघांचाही म्हणजे बाळासाहेबांचा असेल किंवा उद्धवसाहेबांचा असेल मैत्री काय असावी ही बाळासाहेबांकडनं शिकलो मग बाळासाहेब मैत्रीमध्ये कधीही बघत नव्हते की तो कोण आहे ज्याची मैत्री झाली त्याच्यासाठी ती कुठल्याही टोकाला जायची तयारी मी बघितलेली आहे आणि उद्धवसाहेबांचा जी माणूस की ज्याला म्हणतात तो एक प्रसंग मी बघ बघितलेला आहे की एक सभा चालू होती त्यावेळेला दुष्काळ पडला होता आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि दुष्काळ पडला होता दुष्काळ पडला असताना सभेत भाषण दुष्काळाचं होणार होतं मी साहेबांबरोबर होतो आणि ज्या वेळेला भाषण करायला सुरुवात होणार याच वेळेला जोरात पाऊस आला जोरात पाऊस पडला त्याच्यात भाषण झालं सगळं झालं दुष्काळावरती बोलणं फार काय झालं नाही कारण पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली होती त्याच्यात एकजण असा सहज म्हणाला अरे रे सत्तेवरती पाणी पडलं त्यावेळेला उद्धवसाहेब पटकन म्हणाले सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण गरीबाला पाणी मिळालं पाहिजे यावेळेला शेती झाली पाहिजे हा प्रसंग माझ्या आयुष्यावरती कोरून गेलेला आहे की ह्या माणसाची माणूसकी सत्तेसाठी नसलेली लालसा कोणी काही आरोप करू देत आम्ही जवळ न ओळखतो मातोश्रीला हे जे काही प्रसंग आहेत ना हे जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही तोपर्यंत तुमची निष्ठा घट्ट होत नाही आमची निष्ठा घट्ट का झाली आहे कारण आम्ही हे सगळे प्रसंग चांगले वाईट अनुभवलेले आहेत